पुण्यातील पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या वतीनं 75व्या राज्य युथ बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 9 जिल्ह्यातील मुलांनी सहभाग घेतलाय. पुणे शहर ही क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा होत आहेत. ही गौरवाची गोष्ट असून राज्य सरकारही या खेळाकडे आता सकारात्मक पद्धतीने पाहत आहे, असं मत जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी व्यक्त केलंय. पुण्यामध्ये पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या वतीनं 75व्या राज्य युथ बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये 9 जिल्ह्यातील मुलांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार रमेश बागवे, आमदार दीप्ती चौधरी, सुहास पाटील, मदन वाणी यांच्या उपस्थितीत झालं. या स्पर्धेमध्ये विजयी होणाऱ्या स्पर्धकाला देश पातळीवर खेळता येणार आहे. या खेळात 10वी 12वीच्या मुलांनी प्रावीण्य मिळवल्यास त्यांना विशेष 25 गुण हे त्यांच्या अभ्यासक्रमात दिले जातील. तर राज्य पातळीवर यश संपादन केल्यास क दर्जाची नोकरी त्या खेळाडूस दिली जाईल. तर देशासाठी पदक आणल्यास दुसऱ्या वर्गात सरकारी नोकरी दिली जाते, असं पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य यूथ बॉक्सिंग यूथ मुलांची बॉक्सिंगची स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करतोय. गेल्या 3 वर्षामध्ये ही आपली 9वी स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करतोय. ही राज्याजिंक स्पर्धा, या राज्याजिंक स्पर्धेत जो खेळाडू प्रथम क्रमांक मिळवणार आहे तो खेळाडू महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये करणार आहे. या स्पर्धेमध्ये पुणे, लातूर, औरंगाबाद, नाशिक, क्रीडा प्रबोधिनी, मुंबई, अमरावती, नागपूर आणि अमरावती अशा 9 विभागामधनं साधारणपणे 90 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. आणि या 90 खेळाडूंना या स्पर्धेत येण्यापूर्वी त्यांनी त्यांची जिल्हा स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवले आणि जिल्ह्यात त्यांच्या विभागाचं प्रतिनिधित्व ते या स्पर्धेत या ठिकाणी करतील. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी माननीय भरत वावळ सर, त्याचप्रमाणे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी माननीय राकेश तिवारी, डॉक्टर राकेश. आज आंतरराष्ट्रीय सुविधा असलेलं एक केंद्र पुण्यनगरीमध्ये स्थापन झालेलं आहे. आज तुम्ही आलेला आहात, तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं प्रतिनिधित्व करून आलेला आहात, जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून आलेला आहात, विभागाची स्पर्धा जिंकून आलेला आहात. आणि हा बहुमान आहे हा तुमचा फक्त जिल्ह्याचाच नाही, त्या विभागाचा बहुमान तुम्हाला या ठिकाणी करायला मिळतोय. आज राज्य शासनामार्फत सगळे सहकार्य जे तिथं सहभागी होणार आहेत ते 10वीच्या इयत्तेपर्यंत असतील, तर त्यांना 25 मार्काची 10वी आणि 12वीसाठी गुणांची सवलत या स्पर्धेला मित्र हो मिळणार आहे. या स्पर्धेतले जे विजयी संघ खेळाडू असतील त्या प्रथम, द्वितीय, तृतीय खेळाडूंना राज्य शासनाच्या क वर्गामध्ये नोकरी मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जर आपण या स्पर्धेतनं जिंकून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळत होता वर्ग मित्र, क्लास 2 ची आपल्याला नोकरी मिळणार. म्हणजे या स्पर्धा एक वेगळ्या दर्जेदार स्पर्धा म्हणून राज्य शासनानं प्रमाणित केलेल्या आहेत. आज प्रतिनिधी रोहन गवळी, पुणे मेट्रो न्यूज साठी.